3000 विद्यार्थियों को जूते, कंपास, नोटबुक का वितरण। महाराष्ट्र बाल विकास श्रमिक कल्याण ने जरूरतमंद छात्रों को शैक्षिक सामग्री वितरण का आयोजन किया। पिछले साल की तरह संगठन ने ठाणे के हीरानंदानी मोडास में डॉक्टर काशीनाथ घानेकर थिएटर में आयोजन किया था। मुख्य अतिथि माननीय मीनाक्षी ताई शिंदे, ठाणे महानगर पालिका की पूर्व महापौर और प्रसिद्ध कवि अरुण जी महात्रे के शुभ हाथों से दीप प्रज्वलित किया गया। इस कार्यक्रम के परिचयात्मक आयोजक और संस्था के संस्थापक अध्यक्ष प्रियेश साबले साहब ने संस्था द्वारा पिछले 30 वर्षों में 1,56,00,000 गरीब, जरूरतमंद, अनाथ, विकलांग और बेसहारा बच्चों को दी गई मदद का विवरण बताया। श्रद्धा सत्यवान पाटिल के काव्य संग्रह शब्द गुम्फे का प्रकाशन डॉक्टर अरुण जी महात्रे द्वारा प्रकाशित किया गया। इस अवसर पर ठाणे, पालघर, रायगढ़, नवी मुंबई के 4 जिलों के 3000 छात्रों को प्रत्येक को 1,500 रुपये मूल्य की स्कूली नोटबुक, जूते, कंपास बॉक्स, रंगीन चौक आदि का एक सेट मुफ्त वितरित किया गया। इस कार्यक्रम में सुरेश मेहता, ठाणे जिला रोटरी गवर्नर श्री जगदीश महात्रे, वरिष्ठ शिक्षिका श्री लीलावती मैम, श्रीमती सुरेखा रावत माली, पत्रकार सूरज वर्मा उपस्थित थे। इस कार्यक्रम का उत्कृष्ट संचालन मनोहर मड़के सर द्वारा किया गया। 1,52,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत। जी दुर्लक्षित घटक आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत असते आणि गेली 7 ते 8 वर्ष सातत्याने ह्या कार्यक्रमासाठी मी देखील आवर्जून उपस्थित असते। आपण बघत असाल तर ह्या सभागृह संपूर्ण लहान मुलांनी भरलेला आहे आणि अशी मुलं आहेत की ज्यांना वेळेवर अन्न देखील मिळत नसेल, कारण त्यांची परिस्थिती बघताना आपल्याला कळतं। पण या संस्थेच्या माध्यमातून हे लोक ह्या विद्यार्थ्यांना ह्या मूळ प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतात। मला असं वाटतं शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम होतात पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचतात असं नाही आहे। त्याच्यासाठी अशा प्रकारच्या संस्था ज्या काम करतात नक्कीच याचा उपयोग आपल्या या समाजातील अशा गरजू विद्यार्थ्यांना होतो। माझ्याकडून या संपूर्ण संस्थेला मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबर वेलफेअर गेल्या 24 वर्षापासून महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नवी मुंबई जिल्हा, मुंबई जिल्हा आणि रायगड जिल्हा या जवळजवळ 5 ते 6 जिल्ह्यामध्ये गेल्या 24 वर्षापासून जे समाजातील आणि तळागाळातील जे गरीब, गरजू, आदिवासी, मागासकरी, बालमजूर आणि भटके मुक्त जाती जमाती आहेत, लावारिस आहेत, अनाथ मुलं आहेत, या गरीब, गरजू आणि लावारिसांसाठी ज्यांना वेळेवर वगैरे शैक्षणिक साहित्य मिळत नाही किंवा पाटी पेन्सिल मिळत नाही किंवा ज्यांना वगैरे शिकायला काही अपुरे असं साधन मिळतं शैक्षणिक, अशा मुलांसाठी आम्ही गेल्या 24 वर्षापासून शैक्षणिक साहित्य हे मोफत वाटपाचा कार्यक्रम करीत आहोत आणि आत्तापर्यंत या संस्थेनं जवळजवळ 1,52,00,000 मुलांना शैक्षणिक साहित्याचं वितरण अतिशय मोफत केलेलं आहे। आणि आमचा हा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबर वेलफेअरची टीम आणि श्री प्रिय साबळे अतिशय सन्मानाने आणि अतिशय उपयुक्तपणे आणि दर्जेदारपणे या मुलांचा सर्वे करून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गरीब मुलं आहेत, ज्या कानाकोपऱ्यात मुलांना काही गोष्टी मिळत नाही, अशा मुलांचा गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आम्ही सर्वे करतो, त्यांना या प्रवाहात आणतो आणि त्यांना या कार्याचं आणि उपक्रमाचं महत्त्व पटवून देतो की अशा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, आम्ही या कार्यक्रमात आपणाला सर्व प्रकारच्या सुविधा देणार आहोत। आणि मग अशा प्रकारे या मुलांच्या मनावर किंवा त्यांच्या शिक्षकांच्या मनावर हा उपक्रम बिंबवल्याच्या नंतर आम्ही त्यांना या प्रवाहात आणतो आणि या प्रवाहापासून त्यांना वगैरे अतिशय महत्त्वाच्या साहित्याचं आम्ही वितरण करतो। सर, 24 वर्ष झाली सातत्यानं आपण सामाजिक कार्यक्रम राबवत आहात लहान मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी, गोरगरीब असतील, आदिवासी बांधव असतील, त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम राबवत आहेत, ही नेमकं संकल्पना आपल्या मनामध्ये आली कशी? नाही, आमचे शिष्य अनुताई वाघ वगैरे, त्याचबरोबर समाजातील जे गिजूबाई बदेका आणि काही समाजसेवक आहेत यांच्याकडून ही आम्ही प्रेरणा घेतली गेली आणि खरोखरच या विश्वाला समाजसेवेपेक्षा आणि निःशुल्क सेवेपेक्षा दुसरा पर्याय नाही आणि खरोखरच समाजातील मुलांना जी खऱ्याच अर्थाने जी गरीब आहेत, ज्यांना आतापर्यंत पण शासनाच्या सुविधा किंवा शासनाच्या काही सुखसुविधा त्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये किंवा दयाखोऱ्यामध्ये पोचत नाही अशा मुलांना खरोखरच या कार्यक्रमाच्या अंतर ही जर सुविधा आम्ही दिली मोफत
तर निश्चितच त्यांचा फायदा होईल, त्यांचा शिक्षणाचा दर्जा वगैरे पुढे वगैरे चांगला होईल या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम। शेवटचा प्रश्न, या कार्यक्रमासाठी कोणाकोणाचे सहकार्य लाभलेले आहेत आणि कोणकोणते मानव या ठिकाणी त्यांचे आभार? माझं स्वतःच फॉरेनला जाणं असतं, फॉरेनहून काही फंडिंग असतं आमचं, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून भारतामधून अशा बऱ्याच अशा आमच्या काही डोनर मंडळी आहेत की जे वर्षानुवर्ष या कार्यक्रमांती आम्हाला सहकार्य करतात, जेणेकरून आज के डी लॉजिस्टिक आहेत, त्याचबरोबर भूमी एकर्स आहेत, भूमी वर्ड्स आहेत, अनेक वगैरे आहेत लोक की जे आम्हाला या प्रकल्पासाठी अतिशय सीएसआरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कोऑपरेटिव्ह करत आहेत। लहान मुलाबद्दल काय म्हणणार आपण? जे विद्यार्थी लहान मुलं खरं तर अशा प्रकारची जी भटकी विमुक्त जाती जमातीची मुलं आहेत, लावारिस मुलं आहेत, बालमजूर आहेत, हे खरोखरच आपल्या शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे आणि वेळेवर त्यांना सुविधा मिळावी यासाठीच हा आमचा उपक्रम आहे। सर्वांचे आभार होते। सर्वांचे मी या वतीनं आलेल्या सर्व आमच्या पत्रकार बंधू भगिनींचे आणि येणाऱ्या महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबर वेलफेअरच्या कर्मचाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी या कार्यक्रमांती वगैरे स्वागत करून हा कार्यक्रम येथेच वगैरे संपवतो। देऊ का सर? अतिशय उत्कृष्टरित्या आपण सूत्रसंचालन केलेलं आहे इथं। काय सांगणार, महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर आयोजित शैक्षणिक सांस्कृतिक असे विविध सामाजिक कार्यक्रम इथे राबवण्यात आलेले आहेत, काय तुमच्या भावना आहेत, काय सांगणार? प्रिय साबळे साहेबांच्या वतीनं महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर या संस्थेमार्फत 1,56,00,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत गरीब आणि गरजू होतकरू अशा मुलांना हे साहित्य वाटप होतं। खरं तर श्रीमंतांच्या मुलांसाठी 1,500 वस्तू ही नथिंग गोष्ट असेल, परंतु या विद्यार्थ्यांना यामध्ये स्कूल बॅग असतील, नंतर वह्या असतील, कंपास पेटी असेल, कलर चॉक असतील, पेन्सिल असेल, रबर असेल, पेन असेल, चपला असतील, कपडे असतील, या संपूर्ण वस्तूंचे एक बॅग भरून सप्रेम भेट दिली जाते, ज्यामध्ये संपूर्ण वर्षभराच्या त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या जातात। त्यामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठीचा हा जबरदस्त प्रयत्न। खरं तर एखाद्या धनिकाने आपल्या मुलांना शिकवणं वेगळं, परंतु आपल्याजवळ काहीच नसताना इतरांकडे दुसऱ्यांच्या मुलांसाठी हात पसरणं आणि त्यातून ही गंगा त्यांच्या दारी आणून देणं हे फार कठीण आणि अतिशय महत्त्वाचं खऱ्या अर्थाने मानवतेचं कार्य सन्माननीय प्रियजी साबळे साहेबांच्या मार्फत या संस्थेच्या वतीने होत असतं। आणि या कार्यासाठी त्यांना प्रभूचरणी, गणेशाचरणी, आज मागी गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे, गणेशाचरणी अशी प्रार्थना करतो की तुझ्या लांबलचक सोंडेसारखं साबळे साहेबांना, त्याचप्रमाणे झेंडे मॅडम यांच्यासारखे जे मदत करणारे अधिकारी आहेत आणि या चाइल्ड महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंटच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भरपूर आयुष्य दे आणि त्यांच्या या कार्याला उत्तुंगाशी भरावे आणि बळ येऊ दे, त्यांच्या कार्याला भरभर अशा शुभेच्छा, धन्यवाद। महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आज जो इथे स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यासाठी खरंच साबळे सरांचं जेवढं मानलं आपण उपकार ते शब्दातही आपल्याला मोजताना येणार आहे, कारण की आज शासकीय पदावरती काम करत असताना गेल्या 1.5 वर्षापासूनचा माझा कामाचा अनुभव आणि खरं ज्या पद्धतीने CNCPच्या मुलांना खरंच गरज आहे, काळाची जी गरज आहे मुलांना, आज ज्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, फार मोठं आणि फार मोठं दानाचं एक शिक्षणाचं काम आहे ते ह्या संस्थेच्या माध्यमातून करतात आणि असंच ह्या पद्धतीचं त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून अनेक मुलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याची त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना बुद्धी देव, त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि परत त्यांना एकदा ह्या यांच्या उपक्रमाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा, भावी वाटचालीसाठी सुद्धा खूप धन्यवाद देते। थँक्यू सो मच। मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारतो असा का, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये साबळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे, कमीत कमी 1,000 विद्यार्थी असतील इकडे, त्या सर्वांची सोय पाणी, त्यांचं जेवण, त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, या सगळ्या गोष्टी मागे किती मेहनत करावी लागते माणसाला ते तुम्हाला समजेल, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार? खरे तर शब्दातच मांडता येत नाही, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून जेव्हा हा आजचा जो दिवस आहे कार्यक्रमाचा, गेल्या 4-5 महिन्यापासून इतका मना तणाने अगदी तळमळतेने ते फॉलो घेत आहेत ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, कारण की एवढ्या बिझी शेड्यूलमधून सर बालकल्याण समितीला भेटायला आले होते आणि त्याच्यामध्ये एवढ्या मुलांपर्यंत पोहोचणं
ही बिलकुल साधी गोष्ट नाही आहे. हे कार्य कोण करू शकतो? देव खूप तिडकीनं समाजासाठी जो धडपडणार आहे, तळमळीचा जो म्हणतो ना आपण खडामासाचा कार्यकर्ता, तोच हे कार्य करू शकतो. आणि ते कार्य करण्याची क्षमता जी अबिलिटी आहे ती फक्त आणि फक्त एवढ्या माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अशी व्यक्ती बघितली नसेल की एवढ्या तळमळीने कार्य करणारी. आणि सरांची संपूर्ण टीम खरंच यांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना. नेमकं काय सांगणार आज आपल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील झालेलं आहे. महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट वेलफेअर सामाजिक संस्था आहे. समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था कार्यरत आहे. आणि आमचे साबळे सर इथे फाउंडर आहेत की ते डायरेक्टर म्हणून सुद्धा आणि समाजातले समाजसेवक म्हणायला पाहिजे की सगळ्यांकडनं फंडिंग गोळा करून ते समाजापर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पुरवण्याचं काम करतात. आम्ही शिक्षक या नात्याने किंवा त्यांचे सहकारी या नात्याने म्हणजे आम्हालाही त्यांनी असं केलं की उत्तेजित म्हणजे प्रसन्न वाटेल असं कामगिरी करून घेतात. आणि पुस्तकाचं प्रकाशन पण माझं त्यांनी माझ्याकडनं सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेचं धन्यवाद देतो. पोलिसांनी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल अशी बायको मात्र लाचली. चूल विझली भिंत खचली, होते नाते गेले प्रसाद म्हणून पाहुण्यांमध्ये पाणी ठेवले ठेवले. कारवाईला घेऊन सगळे सर आता लढतो आहे, खडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाड लढतो आहे, खिशाकडे हात जातात तसं तसंच उठला. खिशाकडे हात जातात तसं तसंच उठला. पैसे नको सर, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाढला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाढला. कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही म्हणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. धन्यवाद सर, अतिशय छान अशा कविता आपण सादर करून खऱ्या अर्थाने मी सगळ्यांनी क्षमा मागतो. मीनाक्षी मॅडम बसलेले आहे आणि त्या त्यांच्याशी बोलतील नंतर. सगळ्यांचे आभार मानतो. खूप खूप मजा आली तुम्हाला पण आली तुम्हाला मजा. तर परत आपण कधीतरी भेटू गाणी म्हणायला फक्त. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाडचे अध्यक्ष मी सुद्धा त्यांच्या जोडीला त्याच पद्धतीने काम करत आहे. त्यांना ज्या ज्या वेळेला काही सहकार्य लागतं त्या त्या वेळेला मी सुद्धा त्यांच्या जोडीला ते सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आज शब्दशब्द गुंफूया या पुस्तकाचं सुद्धा इथे सुंदर असं प्रकाशन आमच्या श्रद्धा पाटील मॅडम यांचं इथं झालेलं आहे. अरुण म्हात्रे सर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं म्हणजे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आमच्या मीनाक्षी पाटील मॅडम, मीनाक्षी मॅडम या सुद्धा सातत्याने नेहमी या कार्यक्रमासाठी जे उपस्थित असतात, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या मडकर सरांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही फार मोठी गोष्ट आहे की आपल्यासाठी या शैक्षणिक साहित्याचं वाटप सातत्याच्या माध्यमातून होत असतं. त्याबद्दल मी संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद माझे सर. बबलेश कौशिक साहब की देखना है चेते तो हमारे दिल में आपके प्रति प्यार देखो. बहुत ही जोरदार तालों के साथ प्यार भेजिए. आपको रिक्वेस्ट है कि आप थोड़ा मुस्कर बधाई आपल्या घरामध्ये महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पलीकडे करतो जोरदार काळ्यांचा गजर मात्रे सरासरी त्यांनी झाला. आणि विद्यारंजन जो मुलांचे धडेल नाते प्रभूशी तयाचं सरांचं नातं सर आलं आणि अरुणोदय झाला असं म्हटलं मला नक्की आवडतं. कारण आलेला आहे